अवैध दारू विक्रेत्यांकडून एकाच जबर मारहाण, संबंधित दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न। शासनाने शासकीय धान्य खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी, प्रहार शक्ती संघ रिपीट, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी। अपंग मूर्तिकारांची पोटाच्या खळगी भरण्यासाठी धडपड। धुळ्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात महिलांचा प्रवेश। शिरपूर तालुक्यात बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचे शानदार उद्घाटन। आणि स्वच्छ हात धुवा व रोगांना दूर ठेवा, जागतिक हात धुवा कार्यक्रम साजरा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भादे गावात राजरोसपणे जीव घेणे अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा जोमाने सुरू आहे। याबाबत माहिती असून देखील कानाडोळा करण्याचे काम पोलीस प्रशासन करताना दिसून येत आहे, त्यामुळे या दारू विक्रेत्यांना कोणाचं पाठबळ मिळत आहे असा प्रश्न देखील येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी समज देण्यासाठी गेलेल्या नरेंद्र साहेबराव निकुंभे याला दारू विक्रेत्यांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत नरेंद्र निकुंभे यांच्या डाव्या डोळ्याला दुखापती झाली आहे। अवैध दारू विक्रेत्यांना कायद्याचा कुठलाही धाक उरलेला नाही, त्यामुळे यांना आशीर्वाद मिळतो तरी कोणाचा याची चौकशी होणे देखील तितकीच गरजेचे आहे। बादे गावात सर्रासपणे चालणाऱ्या या अवैध दारू व्यवसायामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त होत चाललाय। या दारूमुळे तरुण पिढीचं आयुष्य खराब होत आहे। या मद्यधुंदमुळे परिसरात वाद निर्माण होत आहेत। या अवैध दारू व्यवसायामुळे येथील नागरिकांना नाहक प्रकारचा त्रास जाणवत आहे। याबाबत कोणी तक्रार केली तर यांच्याकडून मारहाणही करण्यात येते, त्याचा प्रत्यय नरेंद्र निकुंभे यांच्यावर आला आहे। त्यांना दारू विक्रेत्यांकडून जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे या गावगुंड दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नरेंद्र निकुंभे यांनी केली आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। मी नरेंद्र साहेबराव निकुंभे, काल रोजी भादे गावात अवैध म्हणजे राजवाड्यात दारूचे अवैध धंदे चालू होते, त्या ठिकाणी मी समज देण्यासाठी काही लोकांना गेलो होतो। तर त्या ठिकाणी त्या लोकांनी काही चांगली गोष्टींचा विचार न करता माझ्यावरती हल्ला चढविला, त्याच्यात माझा डावा डोळा थोडक्यात बचावला आणि त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी काही ते टाळाटाळ करून आणि ते त्याच्यात 10-20 जणांचा घोळका होता। तर मला बी कळलं नाही की काय झालं त्याबद्दल, पण प्रशासनाला ही विनंती करतो की त्यांनी भादे गावात किंवा कुठल्याही गावात लक्ष द्यायला पाहिजे की हे असे अवैध धंदे चालू आहेत आणि त्याच्यामुळे जे म्हणजे गरीब कुटुंब किंवा सुशिक्षित कुटुंब यांना नाहक त्रास होत आहे आणि घरात एकदम कलह आणि आर्थिक व्यवस्थासुद्धा त्यांची ढासळत आहे। तर प्रशासनाला हीच विनंती आहे की मी ह्याबद्दल FIR सुद्धा केलेली आहे, तर त्यांनी जातीने लक्ष घालावे आणि आपल्या टाईम। नवरात्र व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। हिंदूंचा पवित्र असा नवरात्र व मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद हा सण आगामी काळात येत असून मोठ्या उत्साहात हा सण हिंदू व मुस्लिम बांधव साजरा करत असतात, परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्यानं मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद हा सण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। तर एकविरा मंदिराचे सोमनाथ गुरव यांनी कोरोनाचे तसेच शासनाचे सर्व नियम पाळून भाविकांना किमान मूक दर्शनाची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे। तसेच मंदिर दोघे वेळे सॅनिटायझर करून देण्याची देखील मागणी गुरव यांनी प्रशासनाकडे केली आहे। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजित शेख, महापौर चंद्रकांत सोनार, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा, उपायुक्त गणेश गिरी यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। इन्हें सेलिब्रेट कर पाए
यही प्रार्थना करता हूँ और आपसे विनती लेता हूँ, धन्यवाद, जय हिंद। तो वादा करते हैं कि इंशाल्लाह प्रोसेशन नहीं निकलेगा, वो त्यौहार मनाने के लिए, वो फेस्टिवल मनाने के लिए जो दूसरे जराए दूसरे वो हम लोग तय करके हम आवाम को ऐसा हम लोग बता देंगे इंशाल्लाह। दूसरी बात, जब कोरोना की बात निकलती है सर, तो हमारे दिल से दुआ निकलती है जिलाधिकारी साहब के लिए, एसपी साहब के लिए, आयुक्त साहब के लिए, महापौर साहब के लिए और सबसे बढ़कर हमारे आमदार साहब के लिए कि आप लोगों ने जो काम किया धुलिया शहर के वासियों के लिए, ये कोई बोलने की बात नहीं है। मैं समझता हूँ कि धुलिया शहर का हर नागरिक दिल से आपको दुआ देता है और हमारी दुआ इंशाल्लाह आपके साथ में रहेगी। जिस तरीके से हम लोगों ने कोरोना का मुकाबला किया, तमाम त्योहारों को हमने मनाया, हमें आशा है, हमें उम्मीद है कि हम जितने शहरवासी है हिंदू मुसलमान मिलकर इस भयंकर महामारी का मुकाबला करेंगे और हमेशा शांति का वातावरण बनाए रखेंगे। नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यातील 90% नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहे। गेल्या 2 वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांची खरीपाची उत्पादन क्षमता कमी झाली असून अशा परिस्थितीत शेतकरी शेतमाल पिकवण्यासाठी धडपड करीत आहे, परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, शासन शासकीय खरेदी केंद्र चालू करत नाही, यामुळे याचा फायदा खाजगी व्यापारी घेत आहेत। अत्यंत कमी किमतीत खाजगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे, त्यामुळे शासनाने त्वरित शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात खरीपाच्या पिकाचा कापूस, मका, ज्वारी व इतर पिके हमी भावाप्रमाणे खरेदी होत नसून अशा परिस्थितीत शासकीय खरेदी केंद्र बंद ठेवून शासन शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे, यामुळे शेतकऱ्यांना आपला माल अर्ध्या किमतीत खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे। म्हणून शासनाने येणाऱ्या दसरा दिवाळी शेतमालासाठी बंद असलेले शासकीय केंद्र त्वरित सुरू करावे व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी। जर दसऱ्याच्या आधी शासकीय केंद्र सुरू केले नाही तर प्रहार शेतकरी संघटना शासना विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन आज प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बारुड यांना देण्यात आले आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष बिपिन पाटील, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। केंद्र आणि सोयाबीन खरेदी केंद्र किंवा इतर जे पिकं असतील त्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे आम्ही माननीय मंत्री महोदयांकडे केलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या थ्रू ते आम्ही निवेदन माननीय पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेलं आहे। जर कपाशी आणि इतर पिकांचा भाव केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार किंवा MSP नुसार कुठल्याही शेतकऱ्याला नंदुरबार जिल्ह्यात भाव मिळत नाही, 5500 पासूनचा कपाशीचा भाव सुरू असताना व्यापारी अडवणूक करून आज कपाशी 2500 ते 3000 रुपये क्विंटलने कपाशी नंदुरबार जिल्ह्यात खरेदी केली जात आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होते। तसेच मक्याचा भाव आणि इतर पिकांचा भाव पण MSPच्या आधारावर कुठलाही व्यापारी नंदुरबार जिल्ह्यात खरेदी करत नाही। एकतर व्यापाऱ्यांना चाप बसवा, व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, जे व्यापारी MSPच्यानुसार खरेदी करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, किंवा शेतकऱ्यांकडील उरलेला माल जो आहे, आता अवकाळी पावसामुळे खूप परिस्थिती खराब झाली होती पण जो माल हाताशी आलेला आहे तो माल तरी शासनाने MSPच्या दरानुसार शेतकऱ्यांकडून खरेदी करावा, येत्या दसऱ्यापर्यंत खरेदी केंद्र सुरू करावे अथवा प्रहार शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो यांच्या विरोधात प्रहार शेतकरी संघटना आंदोलनाचा पवित्रा घेईल। पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी राजेंद्र कुमार एका पायाने अपंग असून कोणावरही अवलंबन न राहता त्यांनी आपला रोजगार स्वयं उपलब्ध करून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे। कुमार हे गेल्या 15 वर्षापासून गणेश उत्सवात गणपती मूर्ती व दुर्गा उत्सवात देवीच्या मूर्ती बनवून आपल्या वृद्ध आईसह पत्नी, 2 मुले, 1 मुलगा असा परिवारासह आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे। परंतु यंदा कोरोना महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन टेपली होती। दरवर्षी गणेश उत्सव व दुर्गा उत्सव या उत्सवाची ओढ सर्वांनाच लागलेली असते, अशीच ओढ कुंभार परिवारालाही लागलेली असताना कोरोना महामारीने गणेश उत्सवासोबतच दुर्गा उत्सव सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे। कुंभार परिवारही यापासून सुटलेले नाही। कोरोना काळात शासनाच्या निकषाप्रमाणे 4 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींना परवानगी नसल्याने मोठ्या मूर्त्यांच्या तुलनेत लहान मूर्त्यांमध्ये कमी उत्पन्न मिळते
म्हणून पुन्हा एकदा कुंभार कुटुंबीय आर्थिक विवेचनेत सापडताना दिसून येत आहे. राजेंद्र कुंभार एका पायाने अपंग असून त्यांची वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगा हे राजेंद्र कुंभार यांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा मोठ्या उमेदीने गेल्या महिनाभरापासून देवीच्या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. दुर्गावस्तव अवघ्या दोन दिवसावर येऊन टेपला असताना दरवर्षी जिल्ह्यातून श्री गणेशाच्या मूर्तीसोबतच दुर्गा उत्सवात देवीच्या मूर्तीची मागणी रवींद्र कुमार यांच्याकडे केली जाते. परंतु यावर्षी मागणी खूपच कमी असल्यामुळे अपंग रवींद्र कुमार, वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगा या परिवारावर आर्थिक नुकसानीचं सामोरे जावे लागणार आहे. याची शासनाने व प्रशासनाने दखल घेऊन आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी रास्त मागणी कुमार परिवाराने केली आहे. प्रतिनिधी आत्माराम गायकवाड, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव. माझं नाव राजेंद्र बागाल कुंभार, मूर्तिकार, गणपती आणि देव्या करतो. पण आता देवीमध्ये काहीच परवडू झालं नाही. आता तर एक एवढं नाही, लहान लहान मूर्त्या घेत आहे, मोठी मूर्ती तर काय नाही म्हणता एवढं बसवायचं. तर काय करावं बाबा? मी अनिता राजेंद्र कुंभार राहणार लोहारी. आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून हा धंदा करत आलो आहे. आम्हाला आवपर्यंत या धंद्यामध्ये भरपूर परवडलेला आहे. पण यावर्षी कोरोनामुळे आमचं समजा गणपतीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे. लहान माल विकला गेला पण मोठा माल पडलेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालं आहे. आता देवींचा सुद्धा आम्ही करत नव्हतो, पण आशा होती की बा थोडाफार तरी माल विकला जाईल. पण बारीक छोटा मोठा माल तो बुकिंग होत आहे. पण जो मोठा 4 फूटपर्यंत सरकारने 4-4.5 फूटपर्यंत मंजुरी दिली होती, पण त्या मंजुरीच्या हिशोबाने तसा मालाची बुकिंग होत नाही आहे. तो माल जर पडून राहिला तर ते आम्हाला आमचा जीव घाबरतो की बा माल जर पडला तर आमचं किती नुकसान होईल. जर नुकसान झालं तर शासन आमची भरपाई करून देईल का? धुळ्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात शहरातील असंख्य महिलांनी प्रवेश केला असून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते ॲडव्होकेट संतोष दादव यांच्या अध्यक्षतेखाली महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच काही महिला पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात वंदना बागुल यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पक्षांच्या वतीनं त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहे. नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष वंदना बागुल म्हणाल्या की पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे त्या पदाला मी न्याय देणार असून महिलांवरील अन्याय व विरोधात लढा देणार आहे. तसेच शहरातील सामाजिक प्रश्नांसाठी प्रशासनाची भांडून जनतेला न्याय मिळवून देईल. या प्रसंगी ॲडव्होकेट संतोष जाधव, जितेंद्र पवार, अजय जाधव, पवन आहिरे, बापू मोरे, जय थोरात, जय खरात, अर्जुन जाधव, योगेश भैसाने, कैलास अमृतकर, अनिता निकम, नंदा पवार आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महिलांवर जिथे काय अन्याय अत्याचार होत असतील किंवा सामाजिक कुठल्याही अडचणी महिलांवर कोणी अन्याय अत्याचार करेल तिथे मी जाऊन त्यांना पूर्ण न्याय मिळवून देईल. व पक्षाने जे माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्याला मी विश्वासपात्र राहील. स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन, आज आमची थोडी बैठक झाली. त्या बैठकीत महिला आघाडी पदी जिल्हा धुळे जिल्हा वंदनाताई बागुल यांना निवड झाली. तर यांनी अजून महिलांसाठी खूप काही करायला पाहिजे अशी पक्षातर्फे त्यांना मी अपेक्षा करतो. आणि दोन शब्द बोलून चालू आदिवासी भागातील विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी व्हावेत, डॉक्टर, वकील, अभियंते बनावेत या उदात्त हेतूने ग्रामपंचायतीने प्राप्त निधीतून सरपंच सोनिया भारत पावरा यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. सरपंच सोनिया पावरा, सुशीला पावरा, भारत पावरा, मनोज पावरा, गेंदा पावरा, हिरा पावरा, पत्रकार जितेंद्र पावरा आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथम आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान क्रांती दलशिरपूर यांच्या वतीनं बिरसा मुंडा वाचनालयात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली. यावेळी मालकत्तरकडून पुस्तके भेटही देण्यात आली. यावेळी पोलीस पाटील, भारत पावरा, कांतीलाल पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, कैलास परमार आदी नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच गौतम सोनवणे यांनी केले. प्रतिनिधी भूषण पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर.
दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सभोवतालच्या परिसरातील हानिकारक कीटाणू विषाणू असतात, ते आपल्या शरीरात विविध मार्गाने प्रवेश करीत असतात व आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती व आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम करीत असतात. म्हणूनच आपल्या शरीराला जर निरोगी ठेवायचे असेल तर त्यांच्यावर हात स्वच्छ धुणे हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हात धुण्याचे महत्व क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नवदिशा संस्थेमार्फत कापडणे ग्रामपंचायत, दमाने ग्रामपंचायत व नगाव गावातील बचत गटांच्या महिलांसोबत घेण्यात आला. सदर कार्यक्रमात स्वच्छ हात धुवा व रोगांना दूर ठेवा या ब्रीद वाक्याला घेऊन ग्रामपंचायतीवर माहिती देण्यात आली. हात कसे धुवावे, हात धुण्याचे टिप्पे किती, हात केव्हा केव्हा स्वच्छ करावे, हात धुण्याचे महत्व या कार्यक्रमामध्ये विकास अधिकारी भूषण ब्रामणे यांच्या मार्फत सांगण्यात आले व कार्यक्रमाचा शेवट कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांकडून प्रत्यक्ष हात धुवून करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील गावकरी, सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अवैध दारू विक्रेत्यांकडून एकाच जबर मारहाण, संबंधित दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न. शासनाने शासकीय धान्य खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी, प्रहार शक्ती संघ रिपीट, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी. अपंग मूर्तिकारांची पोटाच्या खळगे भरण्यासाठी धडपड. धुळ्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात महिलांचा प्रवेश. शिरपूर तालुक्यात बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचे शानदार उद्घाटन. आणि स्वच्छ हात धुवा व रोगांना दूर ठेवा, जागतिक हात धुवा कार्यक्रम साजरा.